भाजपचे महाराष्ट्रासाठीचे केंद्रीय निरीक्षक ठरले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी घेणार 4 तारखेला भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक. मी उपमुख्यमंत्री होण्याच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या. श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण, पक्षाचं काम करण्यासाठी केंद्रीय मंत्रिपद नाकारल्याची ही माहिती. एकनाथ शिंदेंनी रद्द केल्या आजच्या साऱ्या बैठका आणि भेटी. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यानं ठाण्यातच करणार मुक्काम. महायुतीच्या महाशपथ सोहळ्याची महातयारी. चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकरांकडून आझाद मैदानाची पाहणी. आशिष शेलारही घेत आहेत मुंबईत भाजपच्या बैठका. आझाद मैदानाच्या पाहणीवेळी शिवसेना नेत्यांची गैरहजेरी. फक्त भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शपथ सोहळ्याच्या तयारीचा आढावा. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांची लगबग. मंत्रिपदासाठी चर्चेत असणारे नेते सागर बंगल्यावर. माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन सागरवर दाखल. पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे सागर बंगल्यावर. म्हात्रेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, चर्चांना उधाण. महायुतीत मंत्री होण्यासाठी जावं लागणार अमित शहांच्या कसोटीतून. शहांनी मागवलं मंत्री होऊ इच्छणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड. दिल्लीतील बैठकीची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती. अजित पवार आज पुन्हा दिल्लीला जाणार. शिंदे आणि फडणवीस मुंबईत असताना अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानं भुवया उंचावल्या. मार्कडवाडीमध्ये उद्या बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा, तर जमावबंदीचेही आदेश लागू. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळातील तरुणाचं अनोखं साहस. 800 फुटांवरून झळकावला 30 फुटी बॅनर. पुणे जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचे. जिल्हाधिकारी कार्यालयातच 3-13 कर्मचारीच आले हेल्मेट शिवाय. बारामतीमध्ये ही सरकारी बाबूंकडून हेल्मेट सक्तीला केराची टोपली. शेतकऱ्यांनी छेडलं पुन्हा आंदोलन. संसदेला घेराव घालण्यासाठी ट्रॅक्टर आणि बुलडोजर घेऊन निघाली रॅली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.